सोशल मीडियावरती एका व्यक्तीनं त्यानं केलेल्या ऑपरेशनबद्दल अनुभव सांगितलेला आहे. त्याबद्दल जाणून तुम्हीही अवाक व्हाल. आज कॉस्मेटिक सर्जरी, बोटॉक्स सर्जरी करून अभिनेत्रीपासून अनेक महिला असो पुरुष आपलं वय लपवण्याचा प्रयत्न करतात. शरीराच्या अवयवांची वेगवेगळी सर्जरी करणं यात काही नवीन राहिलेलं नाही. अगदी सौंदर्य खुलवण्यासाठी, रंग उजळवण्यासाठीही अनेक सर्जरी करण्यात येतात. या सर्जरी अतिशय महागड्या असतात, त्यामुळे सर्वसामान्य लोक घरगुती उपायानं आपलं सौंदर्य जपत असतात. सोशल मीडियावर ज्या तरुणानं आपल्या सर्जरीबद्दल सांगितलंय, त्यानं 2 इंचासाठी 1,45,00,000 खर्च केला आणि आता पश्चाताप करतोय. संपूर्ण बातमी पाहूयात. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. हीच बातमी तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. तर आज ऑपरेशननं शरीराच्या अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात एवढी विज्ञानानं प्रगती केली आहे. जर तुमची उंची कमी असेल तर तुम्ही काय कराल? तुम्ही समोरच्याला स्विमिंग करायला, दोरीवरच्या उड्या मारायला सांगाल ना? पण या पठ्ठ्यानं उंची वाढवण्यासाठी ऑपरेशन करून घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा शॉर्टकट आता त्याला भारी पडत आहे. सोशल मीडियावर एफर्सन कोष नावाच्या व्यक्तीनं आपली उंची वाढवण्यासाठी केलेल्या ऑपरेशनबद्दल एक व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केलाय. ऑपरेशनपूर्वी या व्यक्तीची उंची 5 फूट 6 इंच एवढी होती आणि आता त्याची उंची 5 फूट 8 इंच झालेली आहे. हे 2 इंच वाढवण्यासाठी त्यानं जगातील सर्वात वेदनादायक सर्जरी केली आहे. एफर्सन कोश यांनी 3 महिन्यांपूर्वी हे ऑपरेशन करून घेतलं आहे. हे ऑपरेशन जगातील सर्वात महागडं आहेच, पण शिवाय ते खूप वेदनादायक देखील आहे. एफर्सन कोशनं या व्हिडिओमध्ये सांगितलं की शस्त्रक्रियेनंतर त्याची उंची वाढल्याचा त्यांना आनंद झाला खरा, पण या ऑपरेशननंतर त्याला एवढ्या वेदना होत होत्या की तो अनेक रात्र झोपला नाही. वेदनेनं तो रात्रभर रडत असायचा. केशनं या सर्जरीचा खर्चही सांगितलेला आहे, जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे 1,45,00,000 रुपये खर्च झालेला आहे. शस्त्रक्रियेनंतर 4 महिन्यानंतर तो आता आरामात चालू शकतो, एवढंच नाही तर फुटबॉलही खेळू शकतो.